नमस्कार शेतकरी कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव ऊस अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रो आ हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात आला असेल की आजचा व्हिडिओ हा ड्रोनशी संबंधित आहे परंतु हा व्हिडिओ फक्त ड्रोनशी संबंधित नाही तर आता फेब्रुवारी संपत आलेलं आहे मार्च चालू होतो आहे म्हणजे उन्हाळा चालू होतो आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्या ऊस पिकाचं संरक्षण कसं करायचं आपला ऊस हिरवागार कसा ठेवायचा त्यासंबंधीचा व्हिडिओ आज आपण करतो आहे आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपण माझ्या या कृषीतीर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमी जास्त वाटलं तर कमेंटसुद्धा करा शेतकरी मित्र हो आपला हा दिसणारा ऊस असा जर हिरवागार ठेवायचा असेल तर त्यासाठी आपणाला एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे ती फवारणी जर घेतली तर आपला ऊस नक्कीच आहे असा एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा हिरवागार राहील यात काही शंका नाही दुसरी गोष्ट जर आपला ऊस असा हिरवागार नसेल आणि या पद्धतीनं जर पिवळा पडला असेल त्याच्यावर ब्राऊन स्पॉट असेल थोडासा तांबीर असेल वरचे शेंडे करपलेली असतील तर हा ऊस आपणाला अगोदर सरळ करून घेतला पाहिजे चांगला केला पाहिजे त्यासाठी आपण यापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता परंतु आज मी पुन्हा सांगतो असा जर ऊस असेल आपला तर या ऊसाकरता आपणाला ही फवारणी एक अगोदर द्यावी लागेल त्यामध्ये आपणाला तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो प्रति एकर मल्टीमायक्रोन्युट्रंट व्ही एस आयचं दोन लिटर प्रति एकर व फॉलिक्युअर हे बुरशीनाशक अडीचशे मिली प्रति एकर तसेच क्विनॉलफॉस हे कीटकनाशक अडीचशे मिली प्रति एकर याप्रमाणे आपणाला फवारणी करावी लागेल आणि तीही ड्रोनच्या सहाय्याने करावी लागेल ड्रोनच्या फवारणीचा परिणाम हा अतिशय चांगला मिळतोय हे गेली आम्ही जवळजवळ पाचशे एकरवर ह्या पद्धतीनं फवारण्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आलेले आहेत बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये शंका आहे की दहा लिटरच्या पाण्यामध्ये कसं होणार होणार का फवारणी औषध कमी जास्त एवढं औषध जास्त आहे का असं काही होणार नाही फवारणीचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत ड्रोनने फवारणी घ्यायला काय हरकत नाही या पद्धतीनं फवारणी घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये आपल्या उसावरील तांबेरा करप्पा ब्राऊन स्पॉट वा वाळलेले शेंडे हे सरळ व्यवस्थित होऊन आपला प्लॉट हिरवागार दिसायला लागेल आणि मग वीस दिवसानंतर म्हणजे पहिली फवारणी घेतल्यानंतर वीस दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत म्हणजे एक महिन्याच्यापर्यंत आपण पुन्हा दुसरी एक फवारणी घेतली पाहिजे की ज्या फवारणीमुळे आपला ऊस व्यवस्थित राहील हिरवागार राहील कारण त्यामध्ये आपण घेणार आहोत वसंत ऊर्जा वसंत ऊर्जा एक लिटर प्लॅन्ट हेल्थ एक लिटर आणि एम एक लिटर यामुळं काय होणार आहे तर वसंत ऊर्जा हा प्रॉडक्ट असा आहे असायचा की तो जे अजैविक ताण आहेत ते सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण करतो तसेच वसंत ऊर्जाचं जे द्रावण आहे त्याचं एक कोटिंग पानावर तयार होतं आणि ऊसाचं उन्हापासून संरक्षण केलं जातं म्हणून अशा पद्धतीची एक फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण या दोन फवारण्या जर घेतल्या तर निश्चितपणानं आपला ऊस जो आहे तो हा एप्रिल मे जूनपर्यंत म्हणजे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हिरवागार राहील आणि निश्चितपणानं पुढं पावसाळा वाज झाला की तो प्रॉब्लेम काय आपणाला राहणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की एवढ्या आपण दोन फवारण्या घ्याव्यात ज्यांचा ऊस चांगला आहे हिरवागार आहे त्यांनी आता पहिली सांगितलेली फवारणी घ्यायची काही गरज नाही घेतली तर फायद्याचंच आहे पण घेतलीच पाहिजे असं काही नाही परंतु ऊस जर थोडासा पिवळसर असेल तर पहिली फवारणी घ्या अन्यथा फक्त ही एक वसंत ऊर्जा प्लॅन्ट हेल्थ आणि बी व्ही एम अशी एक फवारणी घेणं गरजेचं आहे आणि या पद्धतीनं जर आपण आप फवारणी घेतली तर त्याचा फायदा निश्चितपणानं आपणाला पुढच्या दोन महिन्यामध्ये होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच यामुळं भर पडेल आणि आपण त्या पद्धतीनं फवारणी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही फवारणीसुद्धा आपण ड्रोन घ्यावी अशीही आपणाला विनंती करतो कारण खर्च फारसा नाही वसंत ऊर्जा प्लॅन्टेल तर बी व्ही एम बघितलं तर आपण त्याचा खर्च बघितला आहे सातशे एकोणनव्वद रुपये खर्च आहे आणि फवारणीचा सहाशे रुपये एकरला फवारणीचा खर्च आहे एवढ्या खर्चामध्ये म्हणजे पंधरा सोळाशे रुपयेमध्ये आपणाला ही एक फवारणी होऊ शकते आणि त्यामुळं निश्चितच या फवारणीच्या खर्चापेक्षाही आपला फायदा जास्त होणार आहे आणि म्हणून आपण अपन सर्वांनी आपल्या अडचालीच्या लागणीमध्ये ही फवारणी घ्यावी अशी आपणाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र